नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, एनटीएकडनं एक ऑफिशियली फार महत्वाचं नोटिफिकेशन जे इथे जाहीर झालेलं आहे. ज्या ज्या मुलांनी महाराष्ट्रासह इतर राज्यातल्या मुलांनी नीट 2023 साठी अप्लाय केलेलं होतं, तर त्यांच्यासाठी जे सेंटर आहे एक्झामचं, तर त्या संदर्भात महत्वाची माहिती जी आहे तर त्यांच्याकडनं पब्लिश करण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भात आपण आता छोटासा व्हिडिओ आपल्याला शेअर करतोय. जसं आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरला, जे नीटचं ब्राउचर जाहीर झालेलं होतं, त्याच्यामध्ये क्लिअरली गाईडलाईन होत्या की एक्झाम जे काय पर्टिक्युलर सेंटर आहे त्यापूर्वी तुम्हाला सिटी ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे ज्या शहरामध्ये तुमचा पेपर असेल, तर त्या संदर्भातल्या गाईडलाईन अगोदर तुम्हाला मिळतील. यावर्षी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना दोन सेंटर जे तर मेन्शन केलेले होते त्यांच्या प्रायोरिटीनुसार. तर एनटीएने आता यावर्षी जवळजवळ 21.5 लाख ॲप्लिकेशन असल्यामुळं 3 वेगवेगळ्या लिंक आपल्याला आपलं सेंटर सिटी कुठली आहे एक्झामसाठी, जे आपण ऑप्शन दिले होते त्यापैकी कुठली सिटी आपल्याला एक्झामसाठी आहे, तर ते टाकून आपल्याला चेक करता येणार आहे. तर त्यासाठी ज्या एनटीएची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिला आपण व्हिजिट करा. जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा स्क्रोल डाऊन करता तेव्हा खाली 3 लिंक दिलेल्या आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली नीट यूजी 2023 सिटी डिस्प्ले लिंक 1, 2 आणि 3 अशा प्रकारच्या 3 लिंक तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचं एक्झामचं जे सिटी आहे ती तुम्हाला चेक करता येईल आणि यानुसार तुम्हाला तुमचं पुढचं प्लॅनिंग करता येईल. आता काही मुलं जर आउटस्टेशनला प्रिपरेशनसाठी असतील आणि त्यांनी त्यांचं होमटाऊन किंवा त्यांचं जे नेटिव्ह सिटी आहे किंवा नेटिव्ह प्लेसच्या जवळची सिटी आहे ती जर प्रेफरन्स फॉर्ममध्ये रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये जर एक्झाम सिटी म्हणून मेन्शन केलेली होती आणि ती जर त्यांना मिळाली असेल तर त्यांना पुढच्या 1-2 दिवसानंतर 3 दिवसानंतर आपल्या आपल्या लोकेशनला येऊन परीक्षेसाठी सज्ज राहता येईल. म्हणून जी एक्झामची सिटी आहे ती तुम्हाला संबंधित लिंकला क्लिक करून आपला ॲप्लिकेशन नंबर आणि आपली डेट ऑफ बर्थ या दोन गोष्टी मेन्शन करून तुम्हाला चेक करता येणार आहे. सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे एनटीएकडनं आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली. आता याला लागूनच बऱ्याच पालकांचे हे पण प्रश्न येतील की सर हॉल तिकीट केव्हा उपलब्ध होतील. तर मी जसं म्हटलं होतं की म्हणजे 2 दिवसापूर्वी आपण 28 तारखेच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 1-2 दिवसामध्ये आपल्याला हॉल तिकीटसुद्धा उपलब्ध होतील. हॉल तिकीट जरी उपलब्ध झाले नसेल तर सिटी आपल्याला उपलब्ध होतीये आणि मोस्ट प्रॉबेबली उद्यापासनं किंवा परवापासनं जे तर हॉल तिकीटसाठीची लिंकसुद्धा याच पद्धतीनं 2-3 लिंक एनटीकडनं प्रोव्हाइड केले जातील, कारण यावर्षीच्या मुलांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या एक्झामची सिटी चेक करण्याच्या संदर्भाने एनटीकडनं जाहीर केली होती, ती आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो. ती जी लिंक असणार आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतो. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकला तुम्ही क्लिक करू शकता. डायरेक्टली तुम्हाला डायरेक्ट जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची जी काय लॉग इन करून एक्झाम सिटी पाहण्याची जी काय विंडो आहे ती ओपन होईल. तिथं तुमचा नीटचा ॲप्लिकेशन नंबर टाका, तुमची डेट ऑफ बर्थ टाका आणि तुम्हाला तुमचं जे येतं सिटी एक्झाम सिटी जी येतं ती पाहता येणार आहे. सो अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्यासाठी शेअर करतोय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने आपणास काही मदत लागत असल्यास आपण ॲस्पायर एज्युकेशन शोला नक्की संपर्क करा आणि अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.